म्हणजे काय येणार 41 चला काय वाजले 33 degree 41 minute किती आले 33 degree 41 minute चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा 38 43 अवेलेबल आहे का सर्च आउट करा अवेलेबल आहे तुमचं व्हॅल्यू ती किती 38 43 आणि दुसरी व्हॅल्यू तर ऍड करायची गरज नाही सबट्रॅक्ट करायची गरज नाही पावर त्याची व्हॅल्यू किती 38 43 कुठे तुमचे 67 degree आणि 24 minute ला किती डिग्री ला 67 degree 24 minute ला 67 degree 24 minute ला किती व्हॅल्यू लक्षात आले का चला पुढचं बघा 0.9808 याच्यापेक्षा लेस ग्रेटर व्हॅल्यू बघा सॉरी 0.9808 याच्यापेक्षा ग्रेटर ऍड केलेले बघा ती व्हॅल्यू किती तुमची 9810 अवेलेबल तर त्याची व्हॅल्यू किती तुमची 11 degree 12 minute आणि किती करायला लागणार आपल्याला 8 पाहिजे तरी तरी याच तुम्ही काय करा तू मायनस करा तुमची व्हॅल्यू किती 3 minute बघा 11 degree 12 minute 9810 आणि त्याची व्हॅल्यू किती 2 minute व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची ती बघा 3 minute ला चला किती व्हॅल्यू आहे बघा 11 degree 12 minute + 3 minute किती आली तुमची 11 degree 40 minute 11 degree 40 minute सेम प्रॉब्लेम 0.2331 याच्यापेक्षा ग्रेटर व्हॅल्यू बघा ती व्हॅल्यू किती तुमची 2334 अवेलेबल आहे आणि त्याचं तुम्ही किती व्हॅल्यू सबट्रॅक्ट करावं ती व्हॅल्यू सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला किती भेटणार आहे 0.2331 लक्षात आलंय का चला 2334 व्हॅल्यू कोणाची आहे 76 30 minute 76 30 minute ठेवले आणि मेन डिफरन्स मध्ये किती व्हॅल्यू सबट्रॅक्ट करावं लागेल 3 व्हॅल्यू आणि 3 मिनिट किती तुमची 1 minute ऑलवेज ऍड बघा 76 degree 30 minute + 1 minute किती भेटतो तुम्हाला 76 degree 31 minute चला मित्रांनो नक्की तुम्हाला लक्षात आला असेल प्रयत्न प्रामाणिक होता त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलाच असेल चला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि कन्सेप्ट पण तुमचे क्लिअर झाले असेल चला आता मग ह्याच्या पुढचे जे काही व्हिडिओ येणार आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल काय करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू मित्रांनो.